रावण ज्यावेळी मरणासन अवस्थेत होता त्यावेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की या विश्वातून नीती राजनीती आणि शक्तीचा महान पंडित सोडून चालला आहे, तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या शिवाय दुसरा कोणी देऊ शकणार नाही. रामाची आज्ञा मानून लक्ष्मण मरणासन अवस्थेतील रावणाच्या डोक्या जवळ जाऊन उभा राहिला. रावण एक शब्दही बोलला नाही. लक्ष्मण परत रामाजवळ आला तेव्हा राम म्हणाला, कोणाकडून ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या पायाजवळ उभे राहावे, डोक्याजवळ नाही. रामाचे म्हणणे ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिला. त्यावेळी महापंडित रावणाने लक्ष्मणाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. एक, व्हॉट्सअप पासून दूर राहा. दोन, फेसबुकवर जास्त वेळ घालवू नका. तीन, गाडी चालवताना मोबाईल वर बोलू नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट हाल होती. लक्षपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारचे मॉरल व्हिडिओ पाहण्यासाठी ऐसे व्हिडिओ देखने के लिए चैनल को लाइक करो और सब्सक्राइब करना न भूले. धन्यवाद.